हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे GDC अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे समाज सुधारक स्पेशल, जे आत्तापर्यंत पेपर्समध्ये PYQ आलेले आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यांना आवाज येतो आहे का बघा, आणि येत असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा. आपण लवकर सुरुवात करूया. तसं मी आज लेक्चर मुद्दाम 15 मिनटं आधी सुरू केलेलं आहे, कारण आपल्याला डिस्कशनला थोडासा वेळ मिळावा म्हणून. ठीक आहे, आधीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर ते सगळ्यांनी बघून घ्या प्लीज. आधीचेसुद्धा खूप महत्त्वपूर्ण क्लासेस आहेत, त्यावरती तुम्हाला प्रश्न जे 11वीच्या पुस्तकातून, इतिहासचा असेल किंवा भूगोलचं 11वी असेल किंवा 9वीचा भूगोल असेल, तर कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. त्यामुळे जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे राज्यसेवेचा, बरोबर का, तो लास्ट असेल हा. आणि पुढच्या वेळेस तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमधून जे मेन्स किंवा ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते लिहायचे आहेत. तर यावर्षीच्या पॅटर्ननुसार तुम्ही जर प्रयत्न केलात, फायनली एकदम मनातून प्रयत्न केला, तर तुमची पोस्ट तुमच्या हातामध्ये असेल. काळजीपूर्वक लक्षात घ्या, याआधीचे जे क्लासेस आहेत ते बघून घ्या, बघितले नसतील तर, आणि त्यानुसार तसा जो रिव्हिजनाचा तुमचा शेवटचा टप्पा आहे तो पूर्ण करा. महत्त्वपूर्ण बाबींवरती आपण जास्त फोकस करत आहोत. प्रश्न कसे विचारले जात आहेत, प्रश्न कसे आलेले आहेत आहेत आणि पुढेसुद्धा. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. तर राज्यसेवा संयुक्त आणि जे काय ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पण 2023 आणि इतर ज्या काही पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी ज्या कोणत्याही पेपर्स होतील त्या सगळ्यांसाठी तुम्हाला हे जे बेसिक सब्जेक्ट आहेत, आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न 2012 PSI STI ASO राज्यसेवा, राज्यसेवा मुख्य, PSI STI ASO, तर यावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारण्यात आलेला आहेत. आणि पुढेसुद्धा समाजसुधारकांवरची जे प्रश्न असतील ते विचारले जातीलच. ओके, तर आज आपण त्यांच्यावरचेच काही प्रश्न बघू, आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतील. आपले जे सेशन्स असतील तर एकदा बघून घ्या, मागचे जर तुम्ही बघितले नसतील तर. ठीक आहे, तसंच तुम्ही राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅचलासुद्धा जॉईन होऊ शकता. पूर्व मुख्याची यासाठी तयारीसुद्धा आहे तुमच्यासाठी. त्यानंतर पेनड्राईव्ह कोर्ससुद्धा आहे आमचा, तो तुम्हाला घरबसल्या किंवा घरपोच मिळतो, ज्याच्यात तुम्हाला डेटा किंवा इंटरनेटची गरज पडणार नाही आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण 5000 प्रश्नांचा सराव, त्यानंतर PYQ, स्टेट बोर्ड्स वगैरे सगळं टॉपिक वाईज कव्हर करण्यात आलेलं आहे, जो तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. ठीक आहे, तसंच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 8 ऑक्टोबरसाठी तयारी करत असाल तर तीही बॅच अगदी याच्यामध्ये खूप माफक दरामध्ये उपलब्ध आहे. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जी ग्रुप सीची एक्झाम होत आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक माफक दरात, हे पहा ही एवढीच फीस आहे, जास्त फीस नाही आहे. हा कुपन कोड वापरलात तर तिथंसुद्धा तुम्हाला कोणत्या पद्धतीनं स्टडी करायचं आहे हे सगळं आम्ही व्यवस्थितरित्या समजून सांगितलं आहे. तर लेक्चरला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून टाका, लाईक करायला सांगू नका रोजच्या रोज. चला तर पहिला प्रश्न, MPSC पूर्वपरीक्षा 2021 खालील समाजसुधारक आणि त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा, असा प्रश्न होता MPSC प्रिलिम्स 2021. काही सांगता येत नाही, हा प्रश्न पुन्हा येत्या पेपर्समध्ये रिपीट होऊ शकतो, बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, तर विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग तर्खडकर, गोपाळ हरी देशमुख आणि ज्योतिराव फुले, म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे, तर बघा, इशारा, धर्मविवेचन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि जातीभेद. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आहे हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, आणि मी तुम्हाला आत्ताच्या क्लासमध्ये सुद्धा पुन्हा दाखवीन, आणि आधीच्या क्लासमध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या कसे प्रश्न रिपीट झालेत, 11वीच्या पुस्तकामधून ते कसे सोडवू शकता किंवा 11वीच्या पुस्तकातून आपल्याला कसे अभ्यासायचे हे वेळोवेळी सांगितलेले. ठीक आहे, बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, त्यानंतर ज्योतिराव फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले इशारा, तसंच गोपाळ हरी देशमुख, धर्मविवेचन, जातीभेद, यातला आता कोणता आहे ते तुम्ही बघून घ्या पटकन. ऑप्शन नंबर एक करू का, 4 करू का, 3 करू, पटकन सांगा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, यस, एकच ऑप्शन आहे इथं महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचं, ते म्हणजे ए, आणि एमध्ये 3, तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ऑप्शन नंबर 4 असेल या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, MPSC प्रिलिम्स 2021 पेपरमध्ये हा प्रश्न आला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा महर्षींवरती, खासेसाहेब पवार, दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदे, असा प्रश्न आपल्याला परत MPSC पूर्व 2021
च्याच पेपरमध्ये विचारण्यात आला होता, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, खासे साहेब पवार, दिनकरराव जवळकर, श्रीपतराव शिंदे, अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव, अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मण इतर पक्ष चौथं अधिवेशन, त्यानंतर साप्ताहिक तेज आणि विजयी मराठा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर एक असेल। बघा, अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद, खासे साहेब पवार जे आहेत ते अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मण इतर पक्ष चौथा अधिवेशन असेल त्यांचं, त्यानंतर दिनकरराव जवळकर साप्ताहिक तेज आणि श्रीपतराव शिंदे जे असतील ते आहेत विजयी मराठा। ऑप्शन नंबर एक असं या प्रश्नाचं उत्तर होतं आयोगाच्या कीनुसार। ठीक आहे, आता आयोग जे म्हणेल ते आपल्याला मान्य करावं लागतं, तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा असे प्रश्न आपल्याला आलेले आहेत पूर्व परीक्षांना सुद्धा। त्यानंतर एम पी एस सी मेन्स 2020 पेपरवर डिप्रेस्ड क्लासेस मिशन, पटकन सांगा बरं ही कोणी स्थापन केलेली आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, महर्षींचा संबंध आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हा महर्षींचा संबंध आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध आहे, ही कोण स्थापन केलेली आहे, तर यावरती एक राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पेपरला प्रश्न आहे। बघा, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणं, सार्वजनिक धर्माची शिकवण देणं, अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणं आणि स्पृश्य समाजाचं परिवर्तन करणं, अस्पृश्य निवारणासाठी व सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणं, आता अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहेत की वरीलपैकी सर्व म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे। यस, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अगदी बरोबर, महर्षींनी सुरू केली होती आणि महर्षींबद्दल आपल्याला 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, सो काळजीपूर्वक ते वाचून घ्या आणि मी तुम्हाला महर्षींबद्दलचाच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पेपरमध्ये अजून एक प्रश्न होता त्याबद्दल पण सांगून टाकते। तर बघा, काय चुकीचं आहे असं इथं विचारलेलं आहे महर्षींबद्दल, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे, नॉट करेक्ट, तर आर्य समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलं, कायदेभंग चळवळीत त्यांनी सहभाग घेतला, मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सत्याग्रह केला आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी लिहिलं, तर अगदी बरोबर आहे, भारतीय अस्पृश्यतेचा पुस्तक त्यांनी लिहिलेला आहे प्रश्न, परंतु इथं आर्य समाजाचे ते प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलं नाही, तर त्यांनी प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत। 11वीचं हे पुस्तक पुन्हा एकदा सांगत आहे, व्यवस्थितरित्या वाचून जाणे, सगळ्यांनी लेक्चरला लाईक करून टाका, तुम्हाला मी टू द पॉईंट सांगत आहे आणि कुठून तुम्ही हा प्रश्न कव्हर करू शकता हेही सांगत आहे, तर लेक्चरला लाईक करायला बिलकुल म्हणजे मागे पुढे बघू नका, हे सगळं शोधायला हे सगळं करायला खूप मेहनत लागते आणि पेपरच्या अगोदर जर तुम्ही या पद्धतीनं रिव्हिजन करून गेलात तर सगळ्यांचा पेपर व्यवस्थितरित्या क्लिअर होईल, कारण ऑब्जेक्टिव्हची ही शेवटची पॅटर्न असेल राज्यसेवेची, कंबाईनवाल्यांना अजून 2 महिन्यांचा वेळ आहे, बरोबर का, कंबाईनवाले अजून 2 महिने का अभ्यास करू शकतात, परत ग्रुप सीच्यासाठी अजून 1 महिन्याचा वेळ आहे, तर त्यामुळे सगळ्यांनी या पद्धतीनं रिव्हिजन करा। तर बघा, यांचा जन्म जे आहे जन्मावरती सुद्धा एक प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपरमध्ये, की पुढील वाक्यात कोणाचं वर्णन केलेलं आहे, यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला, ते पुढे प्रार्थना समाजाचे एक निष्ठ सेवक बनले, माझ्या आठवणी आणि अनुभव हे त्यांचं आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे, याच्यावरती सुद्धा एक सिंगल लाईन पण प्रश्न आहे, मला वाटतं तो प्रश्न PSI STI SO पेपरमध्ये मी पुढच्या भागामध्ये तो कव्हर करीनच, आणि यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला। तर हे बघा, यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला, काय माहीत पुढच्या वेळेस तुम्हाला यांचं इयर पण विचारतील, 23 एप्रिल 1873, बरोबर का, त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव रामजी तसंच आईचं नाव यमुनाबाई, प्रार्थना समाजाचे ते प्रचारक होते आणि अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, तर ते होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। डिप्रेस्ड क्लासेस मिशनची सोसायटी ऑफ इंडिया यांनी स्थापन केलेली आहे आणि ही कुठं स्थापना झाली तर हे ठिकाणसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तर ते ठिकाण असेल मुंबईचं, ठीक आहे, तर मुंबई स्थापन केली होती आणि याच दिवशी एल्फिन्स्टन रोड येथे पहिली शाळा सुद्धा सुरू झालेली होती किंवा सुरू केली होती, ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही याबद्दल अभ्यास जो 11वीच्या पुस्तकामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत तर तुम्हाला करून घ्यायचे, ठीक आहे, डन समजू। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, मला वाटते अजून प्रश्न यांच्यावरतीच आहे, तर हा प्रश्न प्रिलिम्स 2018 पेपरमधला होता राज्यसेवेचा, की पुढील वाक्यात कोणत्या समाज सुधारकाचं वर्णन केलेलं आहे, 100वा प्रश्न आहे आपला जो काही पेपर सेट
एनुसार, ठीक आहे. तर त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्माची तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला सुद्धा गेले होते. ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते आणि सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत असत. तर मला कोणी सांगेल का पटकन की सुबोध पत्रिका हे कोणत्या समाजाचं मुखपत्र होतं किंवा कोणत्या महत्त्वपूर्ण समाजसुधारकांनी त्यांच्या त्या संस्थेसाठी किंवा संघटनेसाठी ते सुरू केलं होतं? असाही एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. करेक्ट उत्तर द्या, चुकीचं देऊ नका. तो प्रार्थना समाज होता का, तो दुसरा कोणता समाज होता का, सत्यशोधक समाज होता का, तो आर्य समाज होता? तर याच्यावर आपल्याला कंबाईनच्या पेपरला बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. जसं आर्य समाजाची शुद्धी मुवमेंट होती मूळ शंकर तिवारी बरोबर का, स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केलेली, तसंच प्रार्थना समाजाचं पण एक मुखपत्र होतं. त्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला त्यांचे जे स्थापनकर्ते आहेत किंवा संस्थापक आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले, बरोबर आहे. तर दीनबंधू जे आहे हे सत्यशोधक समाजाचं, तर हे सुबोध पत्रिका कोणाचं होतं हे पटकन तुम्ही वाचून घेणार आहात. मला पुन्हा प्रश्न जर आला तर चुकलं नाही पाहिजे उत्तर, नेक्स्ट वेळा जेव्हा आपण घेऊया तेव्हा, ठीक आहे. तर बघा, इथं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं हे वर्णन आहे जे की प्रिलिम्स 2018 पूर्व परीक्षेला आपल्याला विचारण्यात आलं होतं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, MPSC प्रिलिम्स 2020 पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला का आलेला असेल? तर पहा, 1920 माननीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं निधन, 100 वर्ष पूर्ण 2020 पेपरला, तर बाळ गंगाधर टिळक यांच्यावरती प्रश्न. त्यानंतर चिदंबरम पिल्लई यांची 150वी मला वाटते, यस 150वी, हो अगदी बरोबर, ते 150वी जयंतीनिमित्त 2021-22 दरम्यान त्यांना आदरांजली वाहण्यात आली होती. तर 150व्या जयंतीबद्दल मी जे काही 100 वर्ष 50 वर्ष 150 वर्ष पूर्ण झालेले ज्या घटना आहेत त्यांच्यावर एक लेक्चर घेतलेलं आहे, तर लेटेस्टचं लेक्चर बघून घ्या. तुम्हाला असे भरपूर सारे प्रश्न तिथं आलेले आहेत आणि यावरती आपल्याला अजून पुढे भविष्यात प्रश्न येऊ शकतात. तर यांच्याबद्दल आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे, चिदंबरम पिल्लईबद्दल. आता चिदंबरम पिल्लईच्या व्यतिरिक्त अजून कोणकोण व्यक्ती आहेत तेही बघा. तर लाला लजपत राय, त्यानंतर चिदंबरम पिल्लई. तर चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मुकुंद दास हे देशभक्तीपर गीतं लिहिलेली आहेत. तसंच बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती केली होती. आणि लाला लजपत राय हे परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ यांनी सुरू केली होती. तर हा MPSC पूर्व 2020 पेपरमधला प्रश्न आहे आणि मी काही ज्या घटना तिथं दिलेल्या आहेत तर त्यांचा ऐतिहासिक काही संबंध आहे का? तर हे पहा, स्वातंत्र्य चळवळीतील VO चिदंबरम पिल्लई यांची भूमिका जर तुम्ही पाहिली तर 1906 चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी नावाची स्वदेशी व्यापारी शिपिंग संस्था स्थापन केली होती. कुठं केली होती? तर तुतीकोरीन तिरुनवेली येथील व्यापारी आणि उद्योगपतींचा त्यांना पाठिंबा मिळाला होता, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या सगळ्या घटना तिथं महत्त्वपूर्ण ठरतात. तसंच चिदंबरम पिल्लई यांचा संबंध बंगालच्या फाळणीशी सुद्धा होता. 1905 जी लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी घोषित केली होती त्या दरम्यान त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि 1905 अखेरीस चिदंबरम पिल्लई यांनी मद्रासला भेट दिली आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसंच लाला लजपत राय ज्यांना तुम्ही जहालमतवादी नेते म्हणता तर यांच्यासोबत ते या चळवळीमध्ये सुद्धा सामील झालेले आहेत, ओके. तर याबद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि पुढे सुद्धा अजून प्रश्न येतील. आता बघा, इथं स्वदेशी प्रचार सभा त्यांनी स्थापन केली होती. त्यानंतर धर्मसंघ, नेसू सलाई, राष्ट्रीय गोडाऊन, मद्रास ॲग्रो इंडस्ट्रीयल सोसायटी लिमिटेड, देशभिमाना संगम अशा वेगवेगळ्या संस्था यांनी स्थापन केलेल्या आहेत. तर नेक्स्ट टाईमला जेव्हा प्रश्न येईल तर यांच्यापैकी कशावर तरी येऊ शकतो हे सांगता येत नाही, ठीक आहे. तर काळजीपूर्वक VO चिदंबरम पिल्लई यांच्याबद्दल वाचून घ्या. त्यांना कप्टोलिया थामझिन म्हणजे तमिळ रोवर किंवा चक्कीलुथा चेम्मल या नावानं सुद्धा प्रसिद्ध होते, ठीक आहे. थोडंसं नाव अवघड आहे, तुम्हाला लक्षात राहून जाईल. थोडंसं आपलं साऊथ साईडकडचं नाव आहे, तरी बाब लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पेपरमधला. पहा, इथं तुम्हाला प्रश्न विचारला आहे की पुढील वाक्यात कोणाचं वर्णन आहे, की ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. 1905 काँग्रेसच्या बनारस अधिवेशनात ते अध्यक्ष झाले. गुड इव्हनिंग. त्यानंतर 1912-1915 दरम्यान ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. तसंच 1910 त्यांनी
त्यांची पुन्हा केंद्रीय कायदेमंडळात निवड झाली. आता यांचं वर्णन जर लक्षात ठेवायचं असेल किंवा एका पॉईंटवरून तुम्ही ती व्यक्ती विशेष ओळखू शकता तर पहा, मला माहीत आहे की 1905 अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ते अधिवेशन भरलं होतं बनारसला आणि ते होते नामदार गोपाळकृष्ण गोखले, गांधीजींचे राजकीय गुरु. गांधीजींना त्यांनी भारतामध्ये आफ्रिकेतून परत आणलं, 1.5 वर्ष भारता म्हणजे या सगळ्यापासून वेगळं राहावं असा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 1917 गांधीजींनी त्यांचे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह वगैरे जे आहे ते या बाबींचा वापर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केला. तर हे होते नामदार गोपाळकृष्ण गोखले. यांच्यावरती सुद्धा तुम्हाला भरपूर सारे प्रश्न आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला हे पहा आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये 8th स्टँडर्डचा जो आधुनिक भारताचा इतिहास आहे, अगदी छोटंसं पुस्तक आहे, बोर होत नाही, लगेच चटकन संपून जातं. टू द पॉईंट वाचून घ्यायचं, प्रश्नांना धरून वाचून घ्यायचं, उगीच सरसकट पुस्तकं वाचायचे नाही. आपल्याला ते परवडणारं नाही आहे, तुम्हाला परवडणारं असेल तर बिनधास्त वाचू शकता, ठीक आहे. तर पहा, नामदार गोपाळकृष्ण गोखले 1905 हे भारत सेवक समाजाची स्थापना करतात. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करणं करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणं, धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणं, शिक्षणाचा प्रसार करणं, तसंच भारत सेवक समाजाचं हे मुख्य उद्देश होतं. काहीच सांगता येत नाही. पुढच्या वेळेस तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की 1905 नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी जे भारत सेवक समाजाची स्थापना केली होती त्यांची खालीलपैकी कोणकोणती उद्दिष्ट होती, बरोबर का? जसं आता डिप्रेस्ड क्लासेसची उद्दिष्ट विचारलेली आहेत आपल्याला, यांचं पण विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर राष्ट्रीय सभेची चतुसूत्री, 1905 राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं जर तुम्ही पाहिलं तर अध्यक्ष नामदार गोपाळकृष्ण गोखले होते असं इथं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी वंगभंग म्हणजेच जे बंगालची फाळणी झाली होती त्याच्या विरोधात जे काही इथं स्वदेशी चळवळ आणि चतुसूत्री सुरू केली होती त्याला इथं विरोध दर्शविला होता आणि पाठिंबा सुद्धा दिला होता. तर या बाबी आपल्याला 8वीच्या 11वीच्या पुस्तकात दिलेल्या आहेत, व्यवस्थितरित्या वाचून घेणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कंबाईन पूर्व 2019 आणि MPSC राज्यसेवा मेन्स 2020 पेपरला तसाच रिपीट झालाय. कसा रिपीट झालाय बघा, तर बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश यांनी लेख लिहिले आणि नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स्ड विडोहूड म्हणजे अगदी कमी वयामध्ये किंवा बालवयामध्ये मुलींचं लग्न केल्याच्या नंतर आणि कोणासोबत त्यांच्यापेक्षा वयानं दुप्पट तिप्पट असणाऱ्या पुरुषांसोबत जेव्हा त्यांचं लग्न व्हायचं तर अगदी काहीच दिवसांमध्ये त्या विधवा व्हायच्या, तर हे लादलेलं वैधव्य आहे अशी टीका केली होती. आणि ती केली होती बहिरामजी मेरवांजी मलबारी आणि बहिरामजी मलबारी, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 अँड अगेन ऑप्शन नंबर 1. आता याचा संबंध 11वीच्या पुस्तकात 14 नंबरचे जे समाजसुधारक आपल्याला दिलेले आहेत बहिरामजी मलबारी, तर यांचा जन्म तुम्हाला लक्षात ठेवायचा, गुजरातमधील बडोदा, बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव शिंदे यांचं पण नाव लक्षात ठेवू शकता तुम्ही, तर त्यांच्या संस्थानामध्ये यांचा जन्म झालेला आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर पारशी कुटुंबातले आहेत हे. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बहिरामजी मलबारी यांनी बालविवाहाच्या प्रथेला कडाडून विरोध केला होता आणि जेव्हा 1884 म्हणजे आपली इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन होण्याच्या 1 वर्ष अगोदर त्यांनी काही टिप्पणीही त्या संदर्भात प्रसिद्ध केली होती ज्यात बालविवाहाच्या प्रथेवर व त्यामुळे येणाऱ्या वैधव्यावर त्यांनी प्रकाश टाकला होता, ठीक आहे. आणि हे पहा, तुम्हाला इथं दिसेल की बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य ही काही त्यांनी नोट्स किंवा टिप्पणी तिथं लिहून ठेवलेली आहेत, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. लेक्चरला लाईक करा, मला धन्यवाद अजिबात म्हणू नका, लेक्चरला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जे विद्यार्थी मित्र क्लास वगैरे लावू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवा, कारण का शेवटचे दिवस 20 दिवस बाकी आहेत, फक्त 20 नाही, मला वाटते कमीच राहिले आहेत राज्यसेवेसाठी, बरोबर का. आणि त्यानंतर जर तुमचं टार्गेट कंबाईन बी आणि कंबाईन सी असेल तर अजिबात या प्रश्नांना सोडू नका. प्रश्न रिपीट होत आहेत आणि या प्रश्नांचा वापर तुम्हाला पूर्वला तर होईलच पण मुख्यला सगळ्यात जास्त होईल, हेही लक्षात असू द्या. राज्यसेवा असू द्यात, ग्रुप बी असू द्यात किंवा सी असू द्यात, किंवा तुम्ही डिपार्टमेंटलची तयारी करत सुद्धा असाल तरी, ठीक आहे. डिपार्टमेंटल म्हणजे STI करा, PSI करा का काहीही करा, सगळ्या पेपरला हेच प्रश्न घुमून फिरून रिपीट आहेत, 360 फिरलेले आहेत सगळ्या पेपरला. एक एक वर्षाने ह्या प्रश्नांचं रिपिटेशन आहे, ठीक आहे. चला त्यानंतर हे बघा, अजून एक प्रश्न बहिरामजी मलबारी यांच्यावरतीच, किरण नेटिव्ह ओपिनियन, इंदुप्रकाश इंडियन स्पेक्टॅटर, ओके. तर इथं मला वाटते तुमचं इंडियन स्पेक्टॅटरबद्दल सांगायचं राहिले, ते हे पहा इथं दिसू शकतं तुम्हाला की समाज सुधारणेच्या कार्याबरोबरच त्यांनी
इंडियन स्पेक्टॅटर म्हणजे लिखाण पण करीत होते, तर त्यामध्ये इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक सुरू केलं. दादाभाईंच्या व्हॉईस ऑफ इंडियामध्ये जे नियतकालिक होतं त्याच्यामध्ये ते लिखाणसुद्धा करीत असत. आणि दयाराम गिडमल यांच्या सेवा सदन ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, तर कदाचित पुढच्या वेळेस खालील वर्णनावरून व्यक्तिविशेष ओळखा ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वतोपरी तयारी करून जाऊया हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मराठीतून करता येते, मराठीतून आहेत की प्रश्न हे काय. चला आता याचं उत्तर कोण सांगेल पटकन मला. इंडियन स्पेक्टॅटरबद्दल जर सांगायचं झालं तर काय करू, ऑप्शन नंबर 4 म्हणजेच बहिरामजी मलबारी इंडियन स्पेक्टॅटर, बोला पटकन. वीणा मंडलिक, काय असेल, किरण, नेटिव ओपिनियन, इंदू प्रकाश, वीणा मंडलिक, अरे पटापट बोलत जा. यांच्यावर तुम्हाला प्रश्न आहेत. ऑप्शन नंबर 1 करू का ऑप्शन नंबर 2 करू का ऑप्शन नंबर सगळ्यात शेवटी आहे 4. 4 याचं तर येणार नाही, त्यामुळे हे विसरून जा. इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत, 3 आणि त्यानंतर यस त्यानंतर 1 नंबरचं, जिथं की डीचं जे ऑप्शन आहे ते 4 आहे. तर किरण काय आहे मग, ऑप्शन नंबर 3 करू पक्का पक्का. चुकलं तर बघा, मला कमेंट आली तर असं व्हायला नको आहे की मॅडम तुम्ही चुकीचं सांगितले. हां, जबाबदारीनं सांगा. तर कोणीतरी अजून 1 म्हणतंय, म ब जोशी, किरण म ब जोशी. त्यानंतर नेटिव ओपिनियन जे आहे ते इंदुप्रकाश नाग चंदवरकर आणि नेटिव ओपिनियन वीणा मंडलिक. कोणीतरी 1 ऑप्शन दिले बघा, 1 ऑप्शनबद्दल पण विचार करावा लागेल. चला 1 म्हणू का 3 म्हणू मग, पटकन कन्फर्ममध्ये सांगा काय म्हणू. चला 1 म्हणू. चला पुढचा प्रश्न, MPSC राज्यसेवा 2020 मुख्य परीक्षेतला प्रश्न. पुढीलपैकी लोकमान्य टिळकांचे अत्यंत म्हणजे एकदम क्लोजेस्ट असोसिएट कोण होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे. आता परत एकदा सांगते, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं 1 ऑगस्ट 1920 जर तुम्ही पाहिलं तर निधन झालेलं आहे. आणि त्याच दिवशी गांधीजी कोणती चळवळ सुरू करतात, तर गांधीजी नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट म्हणजेच असहकाराची चळवळ सुरू करतात. आणि या चळवळीपासून 1922 म्हणजे जोपर्यंत चौरी चौरा घटत नाही तोपर्यंत नॉन कोऑपरेशन म्हणजेच गव्हर्नमेंटला किंवा ब्रिटिशांना कुठलंही सहकार्य करायचं नाही असं तिथं ठरलं जातं. आणि हे सगळं 2 चालतं, जवळपास 2-3 चालतं. तर 2-3 जर तुम्ही पाहाल तर तर तिथं आपल्या ज्या राष्ट्रीय शाळा वगैरे आहेत हे सगळं तिथं सुरू होतं, बरोबर का. तर ऑप्शन नंबर याचं सांगताय का आधीच्याचं सांगताय, तर नरसिंह चिंतामण. त्यानंतर इथं जर पाहाल तर शिम परांजपे. तसंच इथं शेवटी जे असतील ते म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, म्हणजे अ क ड हे जे आहेत इथं आपल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जे जवळचे एकदम अत्यंत जवळचे सहकारी होते. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केलेला आहे 1895 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केलेली आहे, कारण सगळेजण एकत्रित यावे आणि त्यामधून सगळ्यांमध्ये आपुलकीची आणि ऐक्याची भावना निर्माण व्हावी. तसंच जर तुम्ही पाहाल तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक न्यू पुणे इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये सुद्धा होते. त्यानंतर केसरी मराठा हे 2 वृत्तपत्र जे सुरू केले होते त्यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते सहभागी होते. तसंच फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन संस्था याच्यामध्ये सुद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुढाकार होता. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. आणि त्यावेळी त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता पटकन सांगा बरं, तर मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला होता. आणि अत्यंत महत्त्वाची बाब, 1916 जेव्हा ॲनी बेझंट मॅडम हे होमरूलची सुरुवात करतात तर त्यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यामध्ये सुद्धा सहभागी होतात. आणि तिथून सुद्धा ते काय करतात तर होमरूलला सपोर्ट करतात. होमरूलचे ते ॲक्टिव कार्यकर्ते म्हणूया किंवा ॲक्टिव त्यामध्ये असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, यांचे जे क्लोजेस्ट आहेत ते म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर, शी म परांजपे आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. ऑप्शन नंबर 1 असेल या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, यस, गीता रहस्य, अगदी बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. लोकमान्य व गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
न्यू इंग्लिश स्कूलचं वर्णन जे आहे ते कोणी केलं होतं, हंटर कमिशननं केलं होतं. न्यू इंग्लिश स्कूलच्या तोडीची एकही शाळा भारतामध्ये नाही आहे, अवघ्या भारतवर्षामध्ये नाही आहे असं म्हटले होते. आणि हंटर कमिशन कधी आलं होतं, तर हे शिक्षणासाठीचं हंटर कमिशन जे 82 आलं होतं, ज्याच्यासमोर साक्ष दिली होती कोणी, महात्मा ज्योतिबा फुले, पंडिता रमाबाई यांनी. तर लाईक करून टाका पटकन लेक्चरला. आगरकरांनी प्रथम विजयी मराठा व नंतर सुधारक या वृत्तपत्रातून लोकजागृतीचं काम केलं. आगरकरांनी प्रथम विजयी मराठा नाही तर आगरकरांनी प्रथम केसरीमधून काम केलं होतं, नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्यामधून, म्हणजे दोघांमध्ये थोडेसे वाद होतात, वैचारिक मतभेद झाले की आगरकर केसरीचा राजीनामा देतात आणि सुधारकला सुरू करतात, बरोबर. आणि सुधारक हे वृत्तपत्र किंवा साप्ताहिक मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून निघत होतं. तर इथं फक्त ब चुकीचं आहे, बाकी हे दोन्ही विधानं अ आणि क हे अगदी बरोबर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न आपल्या पेपरमधला आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पेपरमधला, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पेपरमध्ये एक प्रश्न आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर, मोर भट दांडेकर, गंगाधर शास्त्री फडके आणि विष्णू भिकाजी गोखले. आता विष्णू भिकाजी गोखले यांच्यावरती हा प्रश्न दुसऱ्या वेळा रिपीट झाला आहे. आणि विष्णू भिकाजी गोखले यांच्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे, त्यांचं नाव विष्णूबुवा ब्रह्मचारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णूबुवा ब्रह्मचारी, तर महाराष्ट्रात हे आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. तर विष्णूबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कुलाबार रायगड, बरोबर, रायगड जिल्ह्यातील शिरवली या गावामध्ये 1825 झाला. यांचं पूर्ण नाव विष्णू भुकाजी गोखले होतं. आणि लहानपणीच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांचं जे काही जीवन आहे किंवा बालपण आहे ते फार कष्टात गेलेलं आहे, त्यामुळे त्यावेळेच्या ज्या काही अडचणी होत्या किंवा परिस्थिती होती त्यांना ते सगळं पार पाडून त्यांनी शिक्षण पण घेतलं. आणि त्या व्यतिरिक्त 1813 जो चार्टर ॲक्ट आला होता, ज्या चार्टर ॲक्टनुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी मुभा मिळाली होती किंवा सवलत जी मिळाली होती, तर या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला होता. तर या विरोधात यांनी वेळोवेळी तिथं आवाज उचललेला आहे. आणि ख्रिश्चन धर्म तत्वांच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचे जे प्रयत्न सुरू केले होते त्याविरुद्ध ख्रिश्चन धर्म प्रचारकांना उत्तर देण्यासाठी यांनी जाहीर व्याख्यानं सुद्धा द्यायला सुरुवात केली होती. तर प्रश्न येऊ शकतो हे लक्षात असू द्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीने यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपरमध्ये की डॅश हे विष्णूबुवा ब्रह्मचारी या नावाने सुद्धा ओळखले जातात, तर पटकन सांगा, विष्णूशास्त्री पंडित, विष्णूशास्त्री चिपळूणकर, विष्णू शिरवाडकर का विष्णू भिकाजी गोखले. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जो संबंध आहे तो न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये सुद्धा होता. आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर जे आहेत हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत सुद्धा होते, ठीक आहे. तर बघा, हे जे काही आहेत ते आहेत विष्णूबुवा ब्रह्मचारी म्हणजे विष्णू भिकाजी गोखले. अरे असं काय चुकीचं उत्तर देत आहे, विष्णूशास्त्री विष्णूबुवा ब्रह्मचारी विचारलं इथं, बरेच जण ऑप्शन नंबर 2 का द्यायला लागलेत, परत कन्फ्युजन झालं का, हे घ्या. विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णूबुवा ब्रह्मचारी, 11वीचं पुस्तक नीट वाचा, हे पहा इथं दिसत आहे, ठीक आहे. चुकू नका, विष्णूबुवा ब्रह्मचारी म्हणजेच विष्णू भिकाजी गोखले आहेत. आणि त्यांनीच जे ख्रिश्चन मिशनऱ्या आहेत त्यांना भारतामध्ये जे काही मुभा मिळाली होती तर त्यांनी वेळोवेळी आपल्या धर्माला तिथं विरोध केला होता आणि त्यावरून मग आपल्या धर्माला ते कमी दाखवायचे. तर विष्णूबुवा ब्रह्मचारी यांनीच वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख उत्तर दिलंय आणि त्यासाठी समाजाचे सर्व घटक समान आहेत असं त्यांनी प्रतिपादनसुद्धा केलं होतं. ते हे पहा, अजून एक प्रश्न आहे त्यांच्यावरती की विष्णूबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश या पुस्तकात आढळतो, वेदोक्त धर्मप्रकाश, त्यानंतर समुद्रकिनारीचा वादविवाद, अरुणोदय का धर्मविवेचन. तर यांच्याबद्दल जे ज्यांनी लिहिलं होतं, म्हणजे या पुस्तकात जे लिहिलं होतं ते विष्णूबुवा ब्रह्मचारी आणि मिशनऱ्या, तर ते समुद्रकिनारीचा वादविवाद असं तिथं उत्तर असेल, ठीक आहे. तर यावरती सुद्धा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न रिपीट झालेला आहे. तर त्यांच्यात जे साहित्य आहे ते थोडंसं वाचून घ्या, इथं दिलेलं आहे आपल्याला.
भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकर राज्यप्रहरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधाने टीका, ठीक आहे? तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन तीन वेळा म्हणता येणार नाही, अजून आपल्याला बऱ्याच ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या पेपरमध्ये यांच्याबद्दल प्रश्न मिळून जातील, ठीक आहे? लेक्चरला लाईक करून टाका प्लीज, पुन्हा पुन्हा म्हणायची वेळ आणू नका. त्यानंतर हा एक प्रश्न आहे, आत्ताच्याच नुकत्याच काही दिवसांचे जे आपले राज्यसेवेचा पेपर झाला आहे त्यातलाच हा प्रश्न आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे, विनायक दामोदर सावरकर, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा स्थापन केली होती, कुठं केली होती? नाशिकच्या कुठं मित्रमेळा स्थापन झाली होती? यस, 1899 ला, जिथंच पुढे रूपांतर होतं 1904 ला, कुठं? हां, अभिनव भारतमध्ये रूपांतर केलं जातं, तर अभिनव भारत. चला, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष आणि कर्मवीर भाऊराव पाटील दुधगाव विद्या प्रसारक मंडळ, तर यांच्यावरचे सुद्धा तुम्हाला पॉईंट्स आपल्या 11वीच्या पुस्तकात दिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचे. यावरून आपल्याला भरपूर साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करता येतो 11वीच्या पुस्तकातून, त्यामुळे काळजीपूर्वक हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा, ठीक आहे? त्यानंतर हे पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे, विधवा विवाह तेजक मंडळी याच्यावरती सुद्धा प्रश्न आला होता. त्यानंतर हे स्वतः एका विद्वेशी विवाह करतात, पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर. मला कोणी सांगेल का की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी गोदूबाई या विद्वेशी जो विवाह केला होता, बरोबर, तर गोदूबाई यांच्याशी जो विवाह केला होता, तर ते पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेच्या त्या विद्यार्थिनी होत्या, किंवा कोणत्या संस्थेमध्ये त्या सर्वप्रथम सामील झाल्या होत्या, नंतर त्यांच्याशी विवाह करतात, पुनर्विवाह असतो हा. तर इथं तुम्हाला पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम स्थापन केली, हिंगणे येथे महिला विद्यालय स्थापन केलं, 1916 साली हे विद्यालय स्थापन केलं. तर हे भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ होतं, जे की जपानच्या धर्तीवर यांनी स्थापन केलं होतं. इथं जर तुम्ही पाहाल तर विठ्ठल ठाकरसी हे मातोश्री श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी देतात, त्यामुळे त्यांच्या आईचं नाव म्हणजे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी SNDT असं नाव तिथं देण्यात येतं, आणि देशातलं पहिलं महिला विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. पुढे त्यांचा गौरव भारतरत्न देऊन सुद्धा केला जातो, तो वयाच्या 100व्या वर्षी यांना भारतरत्न दिला होता, किंवा 100व्या वाढदिवशी, ठीक आहे? तर 100व्या वाढदिवशी त्यांना भारतरत्न दिला होता, आणि त्यांच्या या सगळ्या कार्यासाठीच त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलंय, असाही एक प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 च्या पेपरला, ठीक आहे? तर पहा, इथे दिसेल तुम्हाला की महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे. भारत सरकारनं भारतरत्न ही पदवी देऊन गौरविलं, तसंच 1916 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली, हिंगणे येथं त्यांनी महिला महाविद्यालयाची स्थापना केली किंवा महिला विद्यालयाची स्थापना केली, आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे आहे ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक नव्हते, फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे, ठीक आहे? तर गणिताचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, असा प्रश्न आपल्याला PSI च्या पेपरमध्ये सुद्धा येऊन गेलाय. तर 1958 ला त्यांना सन्मानित करण्यात आलं भारतरत्न देऊन, हे लक्षात असू द्या. आणि त्यांच्या 100व्या वाढदिवशी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे, 100 वर्षे, मला वाटते 104 वर्षांचं ते आयुष्य जगले पूर्ण, बरोबर का? तर यावरून आपल्याला भरपूर सारे प्रश्न आहेत आणि लेटेस्ट पेपरमध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर आता एक प्रश्न आहे यावर्षीच्याच पेपरमधला की ISV 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती? काका कालेलकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे का महर्षी धोंडो केशव कर्वे? आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला आपल्या 11वीच्याच पुस्तकामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जिथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथं ही सगळी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, ओके? तर पहा, माणगावची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्यांना लोकराजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर यांच्या प्रयत्नांनी अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली, आणि 20 व 21 मार्च 1920 रोजी कागल जहागीर कोल्हापूर संस्थान ज्याला म्हटलं जातं, तर या कागल जहागिरीतील माणगाव येथे अप्पासाहेब पटवर्धन यांच्या मदतीने ही परिषद भरवली होती. आणि त्यावेळीच
छत्रपती राजर्षी शाहू महाराज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचे नेते म्हणतात, आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनीच अस्पृश्य चळवळीचं नेतृत्व करावं अशीही ते अपेक्षा व्यक्त करतात. तर इथं अनेक ठरावसुद्धा पास करण्यात आले होते, तर ते होतं यस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यातर्फे भरवलेलं अधिवेशन. ठीक आहे, तर भरपूर सारे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपरला पुन्हा प्रश्न. 15 एप्रिल 1920 रोजी डॅश यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलचा पायाभरणी केली होती, तर इथं सुद्धा शाहू महाराजांवरती प्रश्न होता, म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरचा हा प्रश्न आहे आणि हा मेन्सला आलेला आहे. तर तुम्ही पेपरला जाण्याच्या अगोदर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर बेहरामजी मलबारी, तसंच मला वाटतं अजून आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ, बाकी दादोबा पांडुरंग तडखरकर वगैरे वगैरे जे आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये समाजसुधारक दिलेले आहेत पंडिता रमाबाई, तर यांना थोडंसं अभ्यासून जायचं आहे. पेपरमध्ये प्रश्न यांच्यावरती पूर्वला पण येतात आणि मुख्यला पण येतात. ओके, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मुख्य परीक्षा 2020 राज्यसेवेला प्रश्न. त्यात बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1928 केली. भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते, अगदी बरोबर आहे. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहा, इथं ब आणि क हे दोन विधानं बरोबर आहेत. इथं बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना त्यांनी 1928 केलेली नाही आहे, तर ही कुठं केलेली, कधी केली होती? तर हे पहा, 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन झालेली आहे. म्हणजे आपण जर पॉईंटला व्यवस्थित वाचलं तर आपल्याला लक्षात येईल, आणि या पॉईंट्सवरून तुम्हाला प्रश्न कसाही येऊत पुढे भविष्यामध्ये. बरोबर का? अशी कोणाची इच्छा आहे का की मला या वर्षीचा पेपर असाच टाइमपास म्हणून द्यायचा आहे? कोणाचीही नसते. प्रत्येकाला माहीत असतं की आपण जे अभ्यास करतोय त्याच्यामधून आपला काहीतरी रिझल्ट आला पाहिजे. बरोबर का? तर काळजीपूर्वक आहे कोणाची इच्छा? कोणाचीच नसेल. पटकन एकदा थंब दाखवा. आज सगळ्या हे जे झालेले पॉईंट्स आहेत याच्यावरती तुम्ही परत 11वीच्या पुस्तकामधून मुख्य मुख्य पॉईंटला वाचून घ्याल, आणि हे पॉईंट्स तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत पेपरसाठी सुद्धा. ठीक आहे, चला त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पेपरला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रश्न आला होता आपल्याला, की MA साठी डॅश यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. तर 11वीच्या पुस्तकात सरळ लाईन दिलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. ओके, हो, भरपूर वेळा रिपीट आहे प्रश्न, खूप वेळा रिपीट आहे, त्यामुळे अजिबात प्रश्नांना सोडून एकटं कुठंही जाऊ नका. एकटं म्हणजे पुस्तक नुसतं हातात घेऊन वाचण्यात आपल्याला अर्थ नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. पेपर जर पास व्हायचा असेल तर तुम्हाला हे सगळं असंच करावं लागेल, याच्यामधूनच आपल्याला फायदा होईल, नाहीतर दुसरा काहीच रिझल्ट येणार नाही आहे. तर दिसा बघता, बघा, भारतातील प्राचीन भारतातील व्यापार या विषयात प्रबंध लिहून 1907 ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले, आणि नंतर त्यांनी MA ची पदवी प्राप्त केली. ठीक आहे, तर हे असतील डॉक्टर BR आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, प्रीसाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा. राज्यसेवेची करा, ग्रुप B ची करा, का ग्रुप C ची तयारी करा, किंवा डिपार्टमेंटलची तयारी करा. ओके, धन्यवाद धन्यवाद. लाईक करून टाका लेक्चरला, मला बरं वाटते. अजून उद्याला अजून महत्त्वाचे दुसरे प्रश्न बघू आपण अशाच महत्त्वाच्या लिंकला. प्रिलिम्स 2018 पेपरला प्रश्न परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती, सांगायची काही गरज नाही. हे बघा, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण आहेत ते ओळखायचे. कोण आहेत? त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा अधिकार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते, नंतर ते सुभेदार मेजर म्हणून निवृत्त होतात. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचं दप्तरसुद्धा अस्पृश्य वाटत. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही, आणि त्यांनी एक शपथसुद्धा घेतली होती किंवा अशी घोषणासुद्धा केली होती की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असेल तरी हिंदू म्हणून मरणार नाही. यस, कधी ते ज्या वर्षी ते बौद्ध धर्म स्वीकारतात त्याच वर्षी 6 डिसेंबर 1956 त्यांचा महापरिनिर्वाण होतं. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात ठेवा. हो, मी तेच म्हणत आहे, तुम्हीच बघा आता. एवढी एवढी जर आपल्याला मेहनत करावी लागत असेल तर एक लाईक थंब प्रेस करायला काहीच हरकत नाही, माझी तेवढीच अपेक्षा. बाकी थँक्यू म्हणू नका, काहीही म्हणू नका. गरज काय आहे आपल्याला की हे सगळे पॉईंट रिवाईज करायचे आहेत. 20 दिवस बाकी आहेत पेपरला,
20 नाही, आज मला वाटते 2 तारीख, किती तारीख आहे, 2 ऑगस्ट आहे बरोबर. हां, तर यावरून तुम्हाला परत रिवाइज करा. 2 दिवस इतिहासला द्या, 2 दिवस भूगोलला द्या, 2 दिवस विज्ञानला द्या, 2 दिवस पर्यावरणाला द्या. 1 दिवस आपण पर्यावरणाचे पण लेक्चर प्रश्न बघूया आणि विज्ञानचे पण बघूया. त्यामुळे काळजी करू नका, झालेल्या पॉईंटला परत त्या दिवशी वाचून घेण्याचं काम करत चला. त्यानंतर अजून एक प्रश्न, मेन्स एक्झामिनेशन 2015 पेपरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पुन्हा विविध तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली. साक्ष सायमन कमिशन हो, युनिव्हर्सिटी ऑफ रिफॉर्म्स कमिटी हो, त्यानंतर रॉयल कमिशन अँड इंडियन करन्सी अँड फायनान्स हो, आणि साऊथ बरो कमिटी तर हो. हे पहा, साऊथ बरो कमिटीमध्ये सुद्धा ते होते. राजकीय हक्क देण्यासाठी जी कमिटी आली होती हो, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारनं लॉर्ड साऊथ बरोच्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी भारतामध्ये दिली होती. तर हे महत्त्वपूर्ण असेल की 1919 ती भारतात आलेली आहे. काही सांगता येत नाही की पुढच्या वेळी तुम्हाला याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो की साऊथ बरो कमिटी ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची साक्ष नोंदवली होती ती कोणत्या वर्षी भारतात आली होती, किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली आली होती, किंवा ती कशासाठी आली होती, बरोबर का. हां, तर यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. तसेच या व्यतिरिक्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा सुद्धा साऊथ बरो कमिटीशी संबंध आहे, त्यामुळे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न आहेत. काळजीपूर्वक लक्ष घ्या, आणि 11वीच्या पुस्तकात तसं आपल्याला सांगितलेलं सुद्धा आहे. त्यामुळे तुमची ड्युटी आहे आता, माझं काम संपलं, प्रश्न पुन्हा येऊ शकतो, ठीक आहे. चला, त्यानंतर अस्पृश्यांच्या हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा, तसं सायमन कमिशनमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला काम बघायला मिळेल, ठीक आहे. तर प्रश्न आहे त्यांच्यावरती सुद्धा. त्यानंतर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलितरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता. मेन्स एक्झामिनेशन 2015, ठीक आहे. तर पहा, हे असेल समाज समता संघ. समाज समता संघ जे आहे ते 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेलं आहे, आणि या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित आणि इतर जे होते दलितांच्या व्यतिरिक्त ते जे सगळे सहभोजन करायचे, असा इथं समाज समता संघामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर असेल पुढचा, ते लहुजींचे शिष्य होते, लहुजींना त्यांचा अभिमान होता, ते लहुजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालवणे इत्यादी शिकले. त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता. हा प्रश्न जो आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपरमधला आहे. आणि परत लहुजी वस्तादांवरती एक प्रश्न राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा 2021 पेपरला ॲज इट इज, ठीक आहे. तर पहा, हे होते महात्मा ज्योतिबा फुले. आणि लहुजी वस्तादांकडे खास हत्यार होतं, ते म्हणजे कोणतं होतं, दांडपट्टा. मला त्या दिवशी कोणीतरी विचारलं की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि स्टेट बोर्डचे जर प्रश्न केले तर किती टक्के अभ्यास होतो, तर मी असं म्हणेल की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्टेट बोर्ड जर केले तर 70% अभ्यास होतो. 70% तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे सगळं अत्यंत महत्त्वाचं असेल जे तुमच्या समोर उपलब्ध आहे, ठीक आहे. तर दांडपट्टा. आणि परत एकदा अजून प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरतीच, की खालील वाक्यात किंवा पुढील वाक्यात दिलेल्या कोणाचं वर्णन आहे, स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे. त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले, बरोबर. त्यानंतर तसंच त्यांनी त्यांना विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला, ठीक आहे. तर पहा, MPSC प्रिलिम्स 2017 काय म्हणताय, ते असतील महात्मा ज्योतिबा फुले. बरं, असाच एक प्रश्न कंबाईन 2017 पेपरला पण आलेला आहे, ठीक आहे. तर कंबाईन 2017 जो काही प्रश्न होता ते तिथंसुद्धा येऊन गेलं आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि वन गॉड म्हणजे देव एक आहे, आपण सर्वांनी एकाच देवाला मानलं पाहिजे अशी जी शिकवण आहे ती नारायण गुरु यांची आहे. तर यांच्यावरती मला वाटते एका मुख्य परीक्षेत प्रश्न आहे. आपण जेव्हा मला मिळेल तो प्रश्न किंवा माझ्या समोर येईल तर मी तुमच्यासमोर उपलब्ध करीन, ओके. चला, त्यानंतर पुढच्या पॉईंटकडं जाऊया. पुढचा प्रश्न आहे मेन्स एक्झामिनेशन परत 2015 पेपरमधला,
ओके तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? सायमन, हंटर, नेहरू का मोर्ले मिंटो? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना तोंडपाठ असेल, मी काही सांगायची गरज नाही. आणि माहीत नसेल तर हे पहा अकरावीचं पुस्तक. अकरावीच्या पुस्तकात तुम्हाला दिसेलच की याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली होती. ते कोणता कार्यक्रम होता? राणी व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहिले होते शेतकऱ्याचा पोशाख घालून. आणि जे हंटर कमिशन आलं होतं त्या हंटर कमिशन पुढे त्यांनी माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी तिथं साक्ष दिली होती. या साक्षीमध्ये पंडिता रमाबाई सुद्धा होत्या आणि सर सय्यद अहमद खान हे सुद्धा होते. तर हे दोन व्यक्ती विशेष आणि महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्यानंतर लहानपणापासूनच ते शस्त्रांच्या सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भीती वाटत नसे. कमी कालावधीमध्ये ते शस्त्र वापरण्यास पारंगत झाले. ते अतिवेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पाहायला नेत. ते कोण होते? तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांना दांडपट्टा आणि मल्लविद्या बरोबर का हे शिकविणारे वस्ताद लहुजी साळवे होते. आणि हे तिसऱ्या वेळा प्रश्न आहे वस्तादांना धरून, म्हणजेच लहुजी साळवे यांना धरून, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न येऊन गेलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं रिपीट रिपीट करा. जितक्या वेळा तुम्ही या पुस्तकाला प्रश्न धरून रिपीट कराल तितक्या तुमच्या फायद्याचं असेल, ठीक आहे. चला त्यानंतर हे बावस्ताद लहुजी साळवे यांच्याबद्दल. त्यांचे वडील रघुजी साळवे जे होते ते पेशव्यांचे शिकारखान्यात नोकरीला होते. भगवा झेंडा त्यांनी शनिवारवाड्यावरती फडकवला होता युनियन जॅक उतरवून. तसंच त्यांच्याकडे दांडपट्टा आणि लहुजींच्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखे अनेक इथं विचारवंत आणि राष्ट्रप्रेमी तरुणसुद्धा होते. तर त्यामुळे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, MPSC प्रिलिम्स 2017 पेपरला संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार, तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग, संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू आणि विधवा पुनर्विवाह म्हणजे ज्याला तुम्ही विडो रिमॅरेज म्हणता 1856 जो आला होता. तर इथं काय सध्या फक्त राज्यसेवा घ्या ना, सगळेच घेणार आहे मी, सगळेच घेणार आहे, पूर्व मुख्य सगळे घेणार आहे, ठीक आहे. सगळे प्रश्न रिपीट होत आहेत असं काही नाही आहे की राज्यसेवेचे प्रश्न फक्त राज्यसेवेला येतील किंवा मुख्यला येतील किंवा पूर्वचे पूर्वला येतील. नो, बरेच प्रश्न मुख्यचे पूर्वला आलेले आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. ओके, तर इथं पहा हे असतील पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. आता पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल मी चालू घडामोडीमध्ये यांची 221 जयंती 2021 झालेली आहे, ठीक आहे. तर यांच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यांचा जन्म विचारतील किंवा त्यांचं जे बाकीचं काम आहे समाज सुधारणेमधलं ते विचारू शकतात, काहीही सांगता येत नाही. तर काळजीपूर्वक आपल्याला हे जे समाज सुधारक आहेत स्पेशली महिलांच्या संबंधात ज्यांनी जास्त काम केलेलं आहे तर त्यांच्यावर आपल्याला खूप जास्त प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा. बाकी विधवा पुनर्विवाह 1856 पास झाला होता तर त्यावेळी लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ होता. लॉर्ड डलहौसीसुद्धा गव्हर्नर जनरल म्हणून आपल्या पेपरमध्ये खूप प्रसिद्ध आहेत, ठीक आहे. तर या बाबी आपल्याला यांच्याबद्दल वाचायला मिळतील. त्यानंतर MPSC प्रिलिम्स 2017 हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब 1864 त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली. काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना माहीत नव्हती. काँग्रेसचे हे कट्टर विरोधक होते आणि त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली जिला 1920 ओके ते 2020 यस अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आठवतं का बघा 100 पूर्ण, ठीक आहे. यस तर बघा हे असतील सर सय्यद अहमद खान, ठीक आहे. प्रिलिम्स 2017 पेपरमधला प्रश्न. त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न. डॅश शिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या तर ते होते फक्त आणि फक्त सर सय्यद अहमद खान यांनी. कंबाईनला सुद्धा हेच प्रश्न आहेत बाबा, आता काय परत वेगळं काय सांगायला पाहिजे मी. कंबाईनला सुद्धा यातूनच कमी जास्त रिवाइज होतात. ज्यांना बघायचं त्यांनी बघा, ज्यांना नाही बघायचं त्यांनी बघू नका, असं काही कंपल्शन केलेलं नाही आहे, ठीक आहे. ॲज युअर विश, टोटली तुमच्यावर डिपेंड आहे ते, ठीक आहे. चला, सर सय्यद अहमद खान यांनी जे मुस्लिम
होते मुस्लिम बांधवांना किंवा मुस्लिम तरुण तरुणींना काँग्रेसपासून लांब राहायला सांगितलं होतं. तसंच त्यांचा जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तोही वाढवायला सांगितलं. पडदा पद्धती, बहुपत्नीत्व याला विरोध दर्शविलेला आहे. तर ते सर सय्यद अहमद खान असतील. ओके, त्यानंतर अजून एक प्रश्न, स्टेट मेन्स 2017 म्हणजेच MPSC पूर्व 2000 सॉरी मेन्स परीक्षा 2017 पेपरमध्ये. ओके, तर हे पहा, विजोड व्यक्ती ओळखा. आर्यम सयानी, सर सय्यद अहमद खान, मीर हुसेन आणि हमीद अली खान. तर आर्यम सयानी, त्यानंतर मीर मुशरफ हुसेन आणि हमीद अली हे काँग्रेसशी संबंधित आहेत. सर सय्यद अहमद खान इथं काँग्रेसशी संबंधित नाही आहेत. काँग्रेसचे ते पक्के विरोधक होते किंवा कट्टर विरोधक होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक प्रश्न पुढचा, मेन्स एक्झामिनेशन 2015 पेपरमधला, की सर सय्यद अहमद खान यांचे खालील विधाने विचारात घ्या. जे असतील ते म्हणजे, आधुनिक शिक्षणाचा व इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणं अवघड आहे. ठीक आहे, त्यानंतर हिंदू मुस्लिम म्हणजे भारत वधूचे नेत्र होते. हिंदुस्थानात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्र होते आणि मुस्लिमांनी काँग्रेसपासून दूर राहावे असं त्यांनी सांगितलं होतं. तर ते कोण होते? तर ते होते सर सय्यद अहमद खान. आणि हे सगळे त्यांचे वरचे वाक्य बरोबर होते, म्हणजेच हे वरील सर्व करेक्ट आहेत त्यांच्याबद्दल. म्हणजे कोणाबद्दल? तर सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल. सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल पुन्हा एक प्रश्न, मेन्स एक्झामिनेशन 2015 पेपरला, सर सय्यद अहमद खान यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते चुकीचं आहे? तर त्यांनी इंग्रजांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की मुस्लिम 1857 उठावात जबाबदार नव्हते. त्यांनी मुस्लिमांचे मने वळविण्याचा प्रयत्न केला की त्यांनी इंग्रजी शिक्षण घ्यावे, तर आपला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा, पडदा पद्धती, त्यानंतर बहुपत्नीत्व जे मुस्लिम समाजामध्ये आहे प्रथा, तर त्या न करू नये, त्या सगळ्या त्याग कराव्यात. त्यांनी मुस्लिमांना अशी विनंती केली की त्यांनी इंग्रजांना सहकार्य करावे. आणि 4 नंबर, त्यांनी 1857 उठावानंतर 2 पुस्तकं लिहिली, एका उठावाची कारणे दाखवण्यास्तव व दुसऱ्या उठावाचा परिणाम काय झाला हे लिहिण्यास्तव. तर हे चुकीचं वाक्य आहे, ऑप्शन नंबर 4. बाकी 1, 2 आणि 3 हे दोन्ही विधानं सॉरी हे तिन्ही विधानं करेक्ट असतील. ठीक आहे, त्यानंतर हे पहा, अजून एक प्रश्न सर सय्यद अहमद खान यांच्यावरतीच. ठीक आहे, तर यामध्ये सर सय्यद अहमद खान यांची कोणती विधाने जी आहेत ते दिलेली आहेत. ठीक आहे, तर आधुनिक शिक्षणाचा व इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लिम समाजाला प्रगती करणं अवघड आहे. हिंदू व मुसलमान म्हणजे भारत वधूचे नेतृत्व. मला वाटते हा प्रश्न रिपीट झाला आहे. ठीक आहे, हा प्रश्न रिपीट झाला आहे. हो, हा प्रश्न एक रिपीट झाला आहे, आत्ता इथंच घेतला आहे, तो पुन्हा याच्यामध्ये सामील झाला आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न, मुस्लिम समाजातील जे चळवळी होत्या त्याच्यामध्ये अलीगड युनिव्हर्सिटी किंवा अलीगड चळवळ, मोहमेडन लिटररी सोसायटी, अहमदिया चळवळ आणि जामिया मिलिया इस्लामिया. हे पहा, अलीगड मुस्लिम किंवा अलीगड चळवळ जी आहे ती सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केली. तर याचं ऑप्शन 2 ठिकाणी आहे, बरोबर का? म्हणजे ऑप्शन नंबर 1 काढून टाका, ऑप्शन नंबर 3 काढून टाका. पटकन सांगा, मोहमेडन लिटररी सोसायटी, अहमदिया चळवळ, जामिया मिलिया इस्लामिया, तर यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट करायचं आहे? आता एवढ्यावरून तर तुम्हाला यायलाच पाहिजे, बरंच रिपीट रिव्हिजन झालं आहे तुमचं. ठीक आहे, तर हा एक प्रश्न तुम्हाला तुमच्यासाठी चालेल तसं. सय्यद अहमद खान यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न आलेला आहे, ऑप्शन नंबर 4 करू पक्का? चला, अलीगड चळवळ जी आहे ती सर सय्यद अहमद खान यांची, त्यानंतर मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ, अहमदिया चळवळ जी असेल ती आहे मिर्झा गालिब, बरोबर का? सॉरी, मिर्झा गुलाम मोहम्मद यांची. आणि त्यानंतर जे शेवटचं ऑप्शन आहे, जामिया मिलिया इस्लामिया मोहम्मद अली यांची. ठीक आहे, चालेल, तर हे लक्षात असू द्या. सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही फक्त हे प्रश्न आणि उत्तरं न बघता यांच्या आजूबाजूला जी इन्फॉर्मेशन असेल, जसं मी आत्ता तुम्हाला मुस्लिम समाजातील धर्मसुधारणा चळवळ किंवा ज्या सुधारणा आहेत त्याच्यामध्ये काय काय कोणी कोणी केलं होतं, तर अब्दुल लतीफ, हे पहा, अब्दुल लतीफ यांची जी आहे ती इथंच दिलेलं आहे. मोहमेडन जी सुरुवात आहे, द मोहमेडन लिटररी सोसायटी, हे पहा आपण करेक्ट लावली का अब्दुल लतीफ यांची जोडी, हे पहा ही आहे करेक्ट जोडी. ठीक आहे, म्हणजे दुसरे पुस्तकं तुम्हाला खूप कमी घ्यावे लागतील जर हे 2 स्टेट बोर्डचे पुस्तकं जर चांगले केले तर. सांगण्याचा उद्देश हाच आहे, बाकी दुसरा काही नाही आहे.
नाहीतर काय होतं, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना परत हाच पॉईंट येतो की कुठून वाचायचं, कसं वाचायचं, किंवा बाजारातले पुस्तकं कुठलं वाचायला पाहिजे. तर यावर मला वाटते आत्ताच कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, ठीक आहे. तर खूप सारी इन्फॉर्मेशन या पुस्तकांमध्ये आहे जी तुम्हाला थोडीशी नीट डोळे उघडून जर ठेवली समोर आपल्या प्रश्नांना धरून तर ती तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल, ठीक आहे. चला त्यानंतर अजून एक प्रश्न, MPSC प्रिलिम्स 2016 पेपरमधला, ते पक्के महाविदर्भवादी होते, महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजय रावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती. 11वीचं जुनं इतिहास आणि 8वीचं नवं बस संपलं, दोन पुस्तकं व्यवस्थित करा आणि नंतर तुम्हाला जे रिवाईज करायचं आहे कुठलंही असू दे, तुम्ही कुठलंही रेफरन्स बुक वापरता ते रिवाईज करा, संपलं पण PYQ धरून करा, ठीक आहे. चला नाही आपण ही टॅगलाईन नाही वापरू शकत, ही टॅगलाईन आपल्याला वापरायला जमणार नाही, बरोबर का. चला तर महाविदर्भवादी विदर्भ हे स्वतंत्र राज्य असावं असं त्यांचं म्हणणं होतं, तर हे होते बापूजी अणे. बापूजी अणे यांच्यावरती अजून एक प्रश्न आहे, पहा. अयोग्य जोडी ओळखा, स्टेट मेन्स 2017 पेपरला. बापूजी अणे यांचा संबंध पुसदच्या सत्याग्रहाशी आहे, पण इथं धारासना सत्याग्रहाशी दिलाय. धारासना सत्याग्रहाचा संबंध या सरोजिनी नायडू यांच्याशी होता आणि सरोजिनी नायडू यांनीच गुजरातमधील धारासना सत्याचं नेतृत्व केलेलं, सॉरी सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे. बघा 1925 जे कानपूरचं अधिवेशन होतं, तर कानपूरच्या अधिवेशनाच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे, ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महारतळे चौदार सत्याग्रह, सेनापती बापट यांच्याबद्दल मुळशी सत्याग्रह आणि साने गुरुजी पंढरपूरचा सत्याग्रह, ठीक आहे. तर जंगल सत्याग्रहाचा संबंध कोणाशी असेल, तर बापूजी अणे किंवा पुसदच्या सत्याग्रहाशी आहे. हे पहा 11वीच्या पुस्तकातला हा स्क्रीनशॉट असेल की आरक्षित जंगलातील गवत 10 जुलै 1930 त्यांनी कापून आणलं बापूजींनी आणि यांच्याच नेतृत्वाखाली हा पुसदचा जंगल सत्याग्रह पार पडला होता, ठीक आहे. येस चला तर कालच्या भागामध्ये आपण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनं बघितलेत. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोणकोणत्या अधिवेशनाचं काय काय महत्त्व होतं हे कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ते लेक्चर जर तुमच्यापैकी कोणी बघितलेलं नसेल तर बघून घ्या, त्यातही खूप सारे प्रश्न रिपीट आहेत, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबणार आहोत. उद्याच्या भागामध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे डिस्कस करू ते पुढचे पॉईंट डिस्कस करूया. आज झालेल्या पॉईंटला रिवाईज करा, वाचून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे काही पॉईंट्स रिपीट झालेले आहेत एकदा 11वीच्या आणि 8वीच्या पुस्तकातून बघून घ्या, ठीक आहे. चला धन्यवाद. लेक्चरला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून टाका आणि राज्यसेवा तसंच कंबाईनची बॅच येत्या कंबाईनसाठी तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकता. अगदी 4000 रुपये फीस आहे. पूर्वपरीक्षा आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षा, ठीक आहे. तर 8 ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ग्रुप सीसाठी जर तयारी करत असाल तर नक्कीच या सगळ्या बॅचेसचा फायदा घ्या, ठीक आहे. चला धन्यवाद, उद्याला भेटू. खूप खूप धन्यवाद. तुम्ही धन्यवाद म्हणजे म्हणताय तर धन्यवाद नका म्हणू, अभ्यास करा. जितका जास्तीत जास्त या बेसिक विषयांना अभ्यास धरून करता येईल, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तर याच्यावरून तुम्हाला पास होता येतं, बरोबर का. चालू घडामोडीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त लिंक नाही लावू शकत किंवा गेसही नाही लावू शकत, पण बेसिक विषयांचे जे प्रश्न 5 वर्षाच्या खालचे साधारणतः येत आहेत आणि परत आपल्याला विचारले जात आहेत, तर मग आपण आपला जो काही बेस पॉईंट आहे तो पक्का करणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय. चला ठीक आहे.